छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामा गुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे कायतयाच्या मनात धडले नवळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 आदिनाथ ज्या दिवशी आपल्या सगळ्यांच्या रक्षणासाठी मोठ्या हिंमतीनं निघाला होता त्याच दिवशी खऱ्या अर्थानं हा सण साजरा झाला होता. तो म्हणाले की आज मुन्नाचा हक्काचा दिवस आहे, मी येणार म्हणजे नक्की येणार. विचार करण्यात वेळ वाया घालवू नकोस, कारण आदिने जर का घरी जाऊन तोंड उघडलं असेल तर विचार करायला वेळ सुद्धा मिळणार नाहीये तुला. Thank you.
विचारू? विचार ना. कुठे जायचं? सुलेखाकडे. सॉरी, मला असं बोलायचं नव्हतं, पण काही गोष्टींच्या बाबतीत मुन्ना म्हणून हक्काने मला तुला काही प्रश्न विचारायचे. सुलेखा बेपत्ता झाल्यापासून तू तिला किती वेळा भेटलायस? दादा, काही वेळा. काही वेळा का बऱ्याच वेळा? वॉर्डन अँड कंपनीची तुझी सीडी सुलेखाकडे सापडली, जी तू तिच्याकडे गेल्याशिवाय तिथे मिळणं शक्य नव्हतं. हे मी कोणालाही अजून सांगितलेलं नाही आहे. अँड डोंट वरी, सांगणारही नाही, कारण माझ्या भावाकडे कुणीही संशयाने बोट दाखवलेलं मला नाही आवडणार. दादा, घरातल्या प्रत्येकाला तुझ्याबद्दल आदर आहे, अभिमान आहे. तुला आठवतं आपल्याला आजोबा लहानपणी सांगायचे, जी गोष्ट आपण आपल्या आईबाबांना ताठ मानेने सांगू शकत नाही ती गोष्ट चूक असते. मला सांग, सांगू शकशील आईबाबांना ताठ मानेने तू सुलेखाकडे होतास? निश्चित सांगेन, पण आता नाही, योग्य वेळ आल्यानंतर. तुझ्या दादावर विश्वास नाही आहे तुझा? आहे, आणि माझाच नाही, घरातल्या प्रत्येकाचा तुझ्यावर विश्वास आहे. आणि म्हणूनच तो एखाद्या गैरसमजामुळे उडू नये असं वाटतंय, म्हणून सांगते. दादा, आज ही गोष्ट मला माहिती, उद्या एखाद्या तिराहिताकडून घरातल्यांना, आईबाबांना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शुभ्राला कळलं तर केवढा धक्का बसेल. कोणाकडनं कळण्याच्या आत मीच सांगेन, एवढी खात्री बाळात म्हणणार. आता तू मला एक गोष्ट सांग, वॉर्डन इन कंपनीच्या सीडी बद्दल तुला कोणी सांगितलं? विक्रांतने. दादा, तुला वाटतो तसा तो नाही आहे. त्या विक्रांत भोसलेनेच मला किडनॅप केलं होतं. त्याने म्हणजे त्याच्या माणसानं, परमेश्वरने. हा परमेश्वरच त्या यशवंतराव सरंजामेचा माणूस आहे. विक्रांत भोसले सुद्धा यशवंतराव सरंजामेचाच माणूस आहे. अजूनही तुला असं वाटतं की अभिमान सरंजामेला पळवण्यात विक्रांत भोसलेने मदत केली नाही? आणि त्याने अभिमानला मदत केली याचा तरी पुरावा आहे तुझ्याकडे? अभिमान सरंजामे जेव्हापासून फरार आहे तेव्हापासून विक्रांत भोसले नाहीसा झालाय. हा काय कमी पुरावा आहे का? तो सुद्धा त्याच कारणासाठी नाहीसा झाला असेल ज्या कारणासाठी तू झालायस. मी अशा प्रमाणे लढतोय कारण माझ्यावर हल्ला झाला होता. एका पोलीस इन्स्पेक्टरला कसली आली भीती? तो खुद्द यशवंतराव सरंजामे सारखा माणूस मागे असताना त्याला भीती? तू त्याला तुझा मित्र मानतेस ना? तो मानतो तुला? तसं असतं तर बेपत्ता झाल्यानंतर किती वेळा कॉन्टॅक्ट केला त्याने तुला? तू त्याची बाजू माझ्यासमोर मांडतेस ना? बेपत्ता झाल्यानंतर त्याने एकदा तरी त्याची बाजू तुझ्यासमोर मांडली? यशवंतराव या नात्यासमोर त्याने तुझी मैत्री सुद्धा फोल ठरवली होती मुन्ना. एका गोष्टीची खात्री देतो मुन्ना, प्रत्येक प्रसंगात आपल्यातले समज गैरसमज विसरून हा आधी त्याच्या मुन्ना बरोबर खंबीरपणे उभा राहील. म्हणून म्हणतो, सावध राहा. दादा, तू सुद्धा सावध राहा. सुलेखापासून तुझा कसा वापर होईल तुला कळणार सुद्धा नाही. मला आणखीन खूप बोलायचंय सुलेखाविषयी, तिच्या एक एक पराक्रम. आता नको, यासाठी आपण पुन्हा भेटू, पण आता मला जायला. बाय.
तुम्ही खूप आठवण आली तुझी. दिवसभर कुठे होतात तुम्ही? प्रिया तुम्हाला फोन करून करून कंटाळली. आजच्या दिवशी मी मुन्नाला विसरीन असं वाटतंय तुला. पण एवढा उशीर का झाला? किती वाट बघत होती ती तुमची सकाळपासून. शुभ्रा ग, दिवसा मी इथे येणं खूप रिस्की आहे. अजूनही काही माणसं माझ्या पाळतीवर आहेत. काय झालं आदिनाथ? मला पुन्हा ते स्वप्न पडायला लागलंय कि माझं मंगळसूत्र कोणीतरी हिसकावून घेत आहे. का पडत असेल मला ते स्वप्न? खूप भीती वाटते मला आदिनाथ. मी तुम्हाला फोन करायचा प्रयत्न सुद्धा करते पण बऱ्याचदा फोन स्विच ऑफ असतो. त्या स्वप्नाचा अर्थ लावायची सुद्धा भीती वाटते मला. शुभ्रा तुला असली स्वप्न पडतात कारण अजूनही तू गाववालीच आहेस. या गाववालीपासून मला कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मी फक्त या माझ्या गाववालीचाच आहे. आता डोळ्यात पाणी का? डोळ्यात पाणी फक्त रडतानाच येत नाही. अच्छा, म्हणजे हे आनंद अश्रू आहेत का? आता असं वाटतं इथून जाऊच नाही. मग नका ना जाऊ. असं नाही चालणार शुभ्रा. शुभ्रा, एकदा माझी ही मोहीम पूर्ण झाली ना की मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. तोपर्यंत मला तुझी साथ हवी. मी तुमच्या बरोबर नाही असं कधी म्हटलंय का? फक्त काळजी घ्या स्वतःची. तू असताना मला काळजी करण्याची काही गरजच नाही आहे. मला कोणीही काहीही करू शकणार नाही. मी एक सांगू? सांग. दिवसभरात किमान मला एकदा फोन कराल. खूप आठवण येते तुमची. काय झालं? डन. पण मला तू प्रॉमिस कर, असली स्वप्न पाहणार नाहीस. तुला स्वप्नच पाहायची असतील तर माझी बघ ना. मी येईन तुझ्या स्वप्नात रोज. मला आता निघायला हवं. काळजी घे. तुम्ही सुद्धा. शेवटी स्वतःच्या मनासारखं वागलास ना. जीव धोक्यात घालून गेलासच. कसा झाला रक्षाबंधनाचा सोहळा? मी घरी गेलो नव्हतो. मी अर्जंट भेट असा स्वप्नीलचा मला मेसेज आला होता म्हणून मी त्याला भेटायला गेलो होतो. हो, तुमच्या दोघांचं बोलणं फोनवरही होऊ शकलं असतं नाही का आधी? त्यासाठी भेटण्याची काय गरज होती? काही गोष्टी फोनवर नाही बोलू शकत आपण, त्यासाठी प्रत्यक्षच भेटावं लागतं. अच्छा, मग काय म्हणाला स्वप्नील? इफ यू डोंट माइंड
आपण उद्या बोलूया. मी आता खूप दमलो आहे. का सांगायचं नाही की काय सांगावं हा विचार करण्यासाठी वेळ हवाय तुला. काय म्हणायचंय तुला? बोल ना, स्पष्टपणे बोल ना. स्पष्टपणेच बोलते आधी. तुझ्या कपाळावरचा टिळा, हातात बांधलेली राखी, स्वप्नीलनी ओवाळलं तुला. गेलो होतो मी घरी. माझा हक्क आहे भाऊ म्हणून, आणि मी दिलेला शब्द मी मोडू शकत नाही. गुड. तस स्पष्टपणे सांगायचं ना आधी. आधी तुझ्या जाण्याला माझा कधीच विरोध नव्हता रे, फक्त मला तुझी काळजी वाटत होती. कुणी काही करेल तुला म्हणून नको म्हणत होते. डोंट वरी, मी काळजी घेतली आहे. कुणी इथपर्यंत पोहोचणार नाही. बरं आता सांग, कसं झालं रक्षाबंधन? कसे आहेत घरचे सगळे? आणि काय म्हणते प्रिया? काय नाही, इन जनरलच गप्पा झाल्या आमच्या. सुलेखापासून सावध राहा असं नाही म्हणाली प्रिया? तुला आय मीन तुला असं का वाटलं? कमॉन आधी, प्रियाच्या माझ्याबद्दल काय ओपिनियन्स आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे, नाही का? नाही अगं, प्रिया असं काही नाही म्हणाली. आम्ही जनरलच गप्पा मारल्या आणि मी वरवरच बोललो, कारण माझ्याकडे फार वेळ नव्हता, लगेच निघायचं होतं. त्यामुळे घरचे कसे आहेत, काय चाललं आहे, काहीच बोलता आलं नाही मला. आणखीन कोणी नाही भेटलं का? शुभ्राला भेटलो आणि बरं झालं मी तिला भेटलो. जाऊ दे ना आधी, तुमच्या पर्सनल गप्पा ऐकण्यात मला इंटरेस्ट नाही आहे. मला एवढंच विचारायचं होतं की तुला कोणी बघितलं नाही ना, कारण आधी माझ्यापर्यंत पोचण्यासाठी कोण कसा प्रयत्न करत असेल याचा अंदाज आपल्याला नाही आहे. आता तू जे काही वागलायस ते विनाशकाले विपरीत बुद्धीनं ठरावी म्हणजे झालं. एक छोटीशी चूक आपल्याला किती महागात पडू शकते हे आता नाही, नंतर कळेल. आणि हो, पुढच्या वेळी माझ्याशी खोटं नाही बोललास तर बरं होईल. गुड नाईट.